हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे आर जे स्वरा. सवेल आज माझ्यासोबत आहे लोकमत सखीसाठी काम करणारी आणि सोशल मीडियावरची क्रश रिंकी खाडे. हाय रिंकी, कशी आहेस? हॅलो, मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. बाकी ओके, कसं चाललंय तुझं? सगळं मस्त चाललंय, काम खूप छान चाललंय. आणि जसं तू म्हणाली, सोशल मीडिया क्रश, सो बरं वाटतंय मला. हो, हल्ली तुला लोक तिकडे पाहतात, फॉलो करतायत, चांगल्या कॉमेंट्स करतायत, तर त्याच्याकडे कसं बघतेस तू? तुला खरं सांगू का, जेव्हा मी लोकमत सखी मध्ये जॉईन झाले, मला ऍक्च्युली जसं तू म्हणालीस, क्रश म्हणजे बेसिकली माझे जे पार्टीवाले व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे मोस्टली मी लोकांपर्यंत जास्त पोहोचले. मला जेव्हा सांगितलं की तुला लव्ह अँड रिलेशनशिप वरती कॉन्टेंट बनवायचंय, म्हणजे जेव्हा माझ्या मॅमने मला असं सांगितलं, आय वॉज लाईक, अरे बापरे, मी लव्ह अँड रिलेशनशिप बद्दल काय बोलणार? कारण की तसं तर मी खूप, म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी खूप लहान आहे आणि लोक ते कसं घेतील, मला काय म्हणतील, असं बरेच प्रश्न होते. आणि मी कधी लिहिलं नव्हतं, तर मला माहित नव्हतं की मी किती छान लिहू शकेन आणि कसं. तर सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा काही व्हिडिओ चालले नाहीत. आय वॉज लाईक, अरे नाही चालणार, की नाही व्यवस्थित होणार. मग नंतर मी थोडं रिलेटेबल कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली, की ज्याला माझा ऑडियन्स रिलेट करेल, किंवा जे आताची मुलं मुली आहेत ते रिलेट करतील, तसा कॉन्टेंट बनवायला मी सुरुवात केली. आणि मग ते चाललं आणि मला खरंच अपेक्षित नव्हतं की मला एवढं प्रेम मिळेल ऑडियन्स कडून. म्हणजे जे कमेंट्स तू म्हणतेस किंवा जे तू म्हणतेस सोशल मीडिया क्रश, मला खरंच वाटलं नव्हतं आणि ते झालंय. टचवूड, मी ऍक्च्युली खूप ग्रेटफुल आहे जे काही मला प्लॅटफॉर्म मिळाला त्याबद्दल. अच्छा, तर मग तुला हे सोशल मीडियावरती जसं तू पार्टीवाला व्हिडिओ म्हणालीस की तू टाकतेस आणि तू छान कन्सेप्ट ही शोधून काढलीस, तर कसं सुचलं तुला हे? आयडिया बेसिकली आमच्या मॅम आहेत लोकमत सखीच्या, प्रतिज्ञा मॅम म्हणून, त्यांनी ही आयडिया दिली होती की आपण पार्टीवरती एक कॉन्सेप्ट स्टार्ट करूयात म्हणून. सो तसं आम्ही स्टार्ट केलं. त्यानंतर स्टोरीज तर तू म्हणशील ना, तर बेसिकली मी ऑब्झर्व करते खूप गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी ऑफिसमध्ये आणि किंवा तू आणि मी बोलतोय आणि तू बोलता बोलता मला कोणती तरी आज स्टोरी सांगितली की बाबा मी आज बाहेर निघाले आणि मला इथे इथे असा मुलगा दिसला, किंवा मी दोन कपलला बोलताना पाहिलं, त्यांच्यामध्ये असं असं भांडण सुरू होतं किंवा काहीतरी क्यूट मोमेंट सुरू होता, तर मी स्वतःला त्या कपलच्या जागेवर ठेवते. म्हणजे एक तर त्या मुलाच्या जागेवर किंवा मग मुलीच्या जागेवर, मग अशा सिच्युएशनमध्ये ते कसे रिॲक्ट करतील बाबा, ते काय म्हणतील बाबा, हे मी डोक्यात विचार करते आणि मग मी तसं तसं ते लिहत जाते आणि मग ते ऑडियन्सला रिलेटेबल वाटतं. दॅट्स इट. मी काहीच याच्या पलीकडे करत नाही. खरंच खूप छान आयडिया तुला सुचलेली आहे, कारण ज्याच्याबद्दल तू लिहितेस ना, ज्या व्यक्तींबद्दल, त्या व्यक्ती सुद्धा भरभरून तिकडे तुला सांगतायत, रिस्पॉन्स छान मिळतोय. म्हणजे मला जेव्हा असं झालं की तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तेव्हा मी तुझी ओळख, म्हणजे सॉरी पण मी तुझी ओळख अशी सांगितली, ती लोकमतची नाही का पाटीवाली मुलगी, पाट्या टाकते ती, तिचा इंटरव्ह्यू मला आता क्रॅक करायचा आहे, बाकी माहिती नाहीये मला. असं मी माझ्या मित्राला विचारलं होतं, मग तो म्हणाला अगं ती रिंकी आहे आणि घेऊयात आपण इंटरव्ह्यू वगैरे, असं आमचं बोलणं झालं. म्हणलं ठीक आहे, घेऊया म्हणलं आपण. तर मग मला सांग की तू मीडिया इंडस्ट्रीकडे कशी वळलीस? मीडिया म्हणजे बेसिकली मी लहान होते, मला वाटतं 7वी 8वी मध्ये होते, आणि मी असंच माझे पप्पा टीव्ही चॅनल खूप फॉलो करायचे, तर मग त्यांच्यासोबत मी पण टीव्ही बघायचे. तर मग माझं असं होतं की म्हणजे माझ्या फॅमिलीमधून कोणीच मीडिया इंडस्ट्री किंवा असं थोडं किंवा फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग नाही करत, खूप सिम्पल आणि खूप मिडल क्लास फॅमिलीमधून आहे मी. तर माझं लहानपणापासून जेव्हा मी टीव्ही बघायचे, न्यूज चॅनल बघायचे, माझं असं होतं की मला इथे जायचंय. म्हणजे ती उत्सुकता असते ना, नाही बाबा मला जायचंय, मला स्वतःला असे टीव्हीमध्ये बघायचंय, ते लहान मुलाची अशी एक्साइटमेंट, तसं माझं थोडंफार होतं की मला जायचंय म्हणून. मग जसं जसं मी मोठी होत गेले ना, मला बोलायची खूप आवड होती, म्हणजे माझे विचार मांडण्याची, लोकांशी बोलण्याची, नवीन नवीन लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये येण्याची आवड खूप जास्त होती. तर माझं असं होतं की आता एकच एक दोन फील्ड आहेत, एक आहे लॉयर आणि एक आहे मीडियाची. सो लॉयरचा आधी मी विचार केला, मी म्हटलं नाही यार, ही पुस्तकं जरा खूपच मोठी दिसत आहेत, आपल्याकडून काही हे होणार नाहीये. तर मग की आपण मीडियामध्ये जाऊया, कारण मला कॅमेरा समोर राहायला खूप आवडतं. तर मग तसं मग मी मीडियाकडे वळले. मी BMM कोर्स असतो आपला, बॅचलर इन मास मीडिया, मुंबईमध्ये जय हिंद म्हणून मास मीडियाचं खूप छान आणि खूप मोठं कॉलेज आहे, तिथून मी शिक्षण घेतलं. आणि मग मी जेव्हा माझं शिक्षण झालं, त्यानंतर पहिलं तुला जर माहितच असेल की मीडियामध्ये पहिलं तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. आणि हा, आणि मला हे काहीच आयडिया नव्हती, कारण ना माझे कोण कॉन्टॅक्ट आहेत, ना माझे कोण नातेवाईक तिथे, तर मला आयडिया नव्हती की मी कसं बाबा याच्यामध्ये येऊ, आता मी काय करू, एक्झॅक्टली कुठून स्टार्ट करू, इंटर्नशिप कशी मिळवू, माझ्या ओळखीचं कोणीच नाहीये, मी कसं जाऊ काय. तर मग मी घरी बसले एक दिवशी,
मी गुगल केलं एबीपी माझा ऑफिस, TV9 ऑफिस, लोकमत ऑफिस, मग ते सगळ्यांचे ऍड्रेस मी गुगल केले, मी त्या सगळ्यांचे ऍड्रेस काढले आणि मी एकटी घरातून निघाली. एका दिवसात 3-3, 4-4 ऑफिसेस फिरले की बाबा तुमच्याकडे इंटर्नशिप आहे का, मला एंटरटेनमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, मला फील्ड रिपोर्टिंग मध्ये पण इंटरेस्ट आहे, मला कशामध्ये मिळेल का. मग मी असं जाऊन सगळीकडे विचारलं, मग मला माझी पहिली इंटर्नशिप मला एबीपी मध्ये लागली. सो मला एबीपी मला एबीपी ऍक्च्युली माझ्या मध्ये करायची होती इंटर्नशिप, पण त्यावेळेस एबीपी माझ्या मध्ये अवेलेबल नव्हती. एबीपीचं हिंदी चॅनल आहे, एबीपी न्यूज, त्यांचा त्यांचा एंटरटेनमेंटचा एक शो येतो सास बहू साजिश म्हणून. सो त्याच्यामध्ये मला पहिली तर त्याच्यामध्ये मला पहिली इंटर्नशिप लागली आणि म्हणजे इट वॉज ऑल न्यू माझ्यासाठी की कॅमेरा, लोक, मीडिया हे सगळं. आणि माझं गंमत अशी झाली की मला पहिल्याच दिवशी पहिला इंटरव्ह्यू घ्यायचं होतं आणि ऑब्व्हियसली ते टीव्हीवर येणार होतं आणि मी त्याच्या आधी कधीच घेतलं नव्हतं, बट जस्ट बिकॉज मी तो शो किंवा माझी आई तो शो फॉलो करत होती खूप वर्षांपासून, त्यामुळे मला एक आयडिया होती की बाबा हा असं असं इंटरव्ह्यू घेतात किंवा असे असे प्रश्न विचारतात. तर मग मी ते तसं केलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती इंटर्नशिप संपली, मग आता दुसरी, मग तसंच मी पुन्हा सगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन विचारलं, मग फायनली मला जॉब लागली पहिली माझी पुढारीमध्ये. तर मी तिथे फील्ड रिपोर्टर म्हणून काम केलं, मग नंतर लोकशाही आणि माता लोकमत. अच्छा, मग आता तू इंटर्नशिप केली आहेस एबीपी न्यूजला, बरोबर? मग त्यानंतर तुझा जो काही जर्नी आता मी ऐकला, तर तो एक नाही म्हणलं तरी स्ट्रगल असतो, कारण इंटर्नशिप देताना पण लोक आपल्याला विचार करतात ना की ही मुलगी राहते कशी, बोलते कशी, हिचा परफॉर्म कसा आहे, तर त्या गोष्टीकडे तू कसं बघत? मीडियामध्ये तुम्हाला जर कॅमेरा समोर राहायचंय किंवा तिथे टिकून राहायचंय तर त्याच्यासाठी स्ट्रगल म्हणजे खूप जास्त असतो. का माहितीये? कारण कॉम्पिटिशन खूप आहे इथे. म्हणजे जर तुझ्याकडे, तू फक्त दिसायला चांगली आहेस नाही फरक पडत, तुझ्यामध्ये टॅलेंट असलं पाहिजे, तुला मेहनत करता आली पाहिजे, तुला तू जो विषय हाताळतेस, म्हणजे याच्या आधी मी जेव्हा फील्ड रिपोर्टिंग करत होती तेव्हा ती गोष्ट तुला कॉन्फिडेंटली करता आली पाहिजे, तुला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे, तू स्वतः मेहनत घेतली पाहिजे, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये तुला ती मेहनत घेता आली पाहिजे. जेव्हा मी एंटरटेनमेंटमध्ये गेले, जेव्हा मी लोकशाहीला होते, मी ओव्हरऑल एंटरटेनमेंट सांभाळत होते, तर मग तुला त्या गोष्टीची माहिती असणं, लोकांसमोर तुला बोलता आलं पाहिजे, कसे प्रश्न विचारले पाहिजे, तुझा अभ्यास चांगला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी जर असतील तर तू मला वाटतं मीडियामध्ये टिकून राहते. तर माझा स्ट्रगल म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला आली तेव्हा मला आयडिया नव्हती, जसं मी तुला आधी सांगितलं माझ्याकडे कॉन्टॅक्ट नव्हते आणि तुम्हाला मीडियामध्ये काम करायचं म्हणजे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी लिटरली, मला अजून आठवतं की माझी 1-2 ज्या लोकांसोबत ओळख झाली होती मीडियामध्ये की बाबा थोडेफार मला ओळखतात, मग त्यांना कंटिन्युअसली कॉल करणं, मेसेज करणं, आणि आपल्याला पण सुरुवातीला असं वाटतं बाबा आता आपल्याला गरज आहे, तर मग तसं त्यांना कॉल करणं, मग त्यांच्याकडून रिस्पॉन्ड येणार नाही की बाबा काय केलं पाहिजे काय नाही, मला याचा कॉन्टॅक्ट देता का, मला त्याचा कॉन्टॅक्ट देता का, प्लीज मला मदत करता का, सर मी तुम्हाला कधी कॉल करू, किती वाजता कॉल करू, मग त्यावेळेस कॉल केले की ते अवेलेबल नसणार, मग अशा बऱ्याच गोष्टी. मग नंतर नंतर असं जेव्हा 1-2 कॉन्टॅक्ट मिळाले, मग 2-3, 3-4, 4-5 असे ते कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि मग तसं बेसिकली स्ट्रगल म्हटली तर ते सेकंड म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणं, कारण की कारण मी आधी मी मराठी मीडियम मधून शिकले 10th पर्यंत, त्यानंतर मी स्विच झाले आणि मी BMM पूर्ण इंग्लिश मधून केलं. तर माझे ते 3 वर्ष आणि मी अशा कॉलेजमध्ये होते जिथे 99% फक्त इंग्लिश बोललं जायचं, म्हणजे तिथे मराठी आणि हिंदी नव्हतं. तर मग त्यामुळे माझं इंग्लिश कडे म्हणजे मी इंग्लिश जास्त बोलायला लागले. मग माझं मराठी मागे राहिलं का खूप इंग्लिश. मी तुला सांगते, मी मराठी मीडियम मधून जय हिंद सारख्या कॉलेजमध्ये गेले जिथे फक्त सेलिब्रिटीजचे मुलं शिकायला येतात, म्हणजे अगदी म्हणजे माझ्या कॉलेजमधून जॉन इब्राहिम, ऐश्वर्या राय असे सगळे स्टुडंटचं ते कॉलेज आहे, तिथे मी शिकायला गेले. तर पहिला दिवस ना माझा मला अजून आठवतो आणि मला अजून अंगावर काटा येतो की सगळं तिथे इंग्लिश मध्ये बोलायचे कंटिन्युअसली. मी इथून आले, मी असं केलं, मी ही लिपस्टिक जपान वरून घेतली, मी ही लिपस्टिक लंडन वरून घेतली, मी असं केलं, तसं केलं. आणि मी नाला सुपाऱ्यामध्ये राहणारी एक सामान्य आणि एक मध्यम वर्गीय घरातली मुलगी आणि माझ्यासाठी ते एक नवीन विश्वात गेल्यासारखं होतं. म्हणजे मी असं टिकली लावणारी, असे कानामध्ये असे सोन्याच्या कानातले घालायची, अशी एक चेन गळ्यात ठेवायची आणि असं एकदम सिम्पल मुलगी, म्हणजे टिपिकल मुलगी होती खूप तिथे. तर मग तिथे ना लोकांना असं मी खूप आपण म्हणतो ना बहेनजी म्हणतात ना, तशा टाईपची मुलगी वाटायची की अरे हिला काय म्हणजे, आणि हिला इंग्लिश येत नाही,
तर मग आता ही आमच्या सोबत कशी, मग मला ग्रुपमध्ये ऍड नाही केलं जायचं, कोणते आमचे प्रोजेक्ट असतील तर ते प्रोजेक्ट 5 जणांचे असतील तर 4 जण तो प्रोजेक्ट करायचे, मला ग्रुपमध्ये ऍड पण नाही करायचे किंवा मला त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह पण नाही करायचे, कारण की मला इंग्लिश येत नाही किंवा मी नालासोपाऱ्यासारख्या एरियामध्ये राहते, मग हा मग ही कसं करणार. मग लिटरली मला लोकांनी येऊन असं सुद्धा विचारलंय की इफ यू डोंट माइंड कॅन आय आस्क यू समथिंग, मी म्हटलं हा विचार ना, तर तिने मला विचारलं तुझ्या घरी प्युरिट आहे का, म्हणजे पाणी फिल्टर करण्यासाठी जे फिल्टर असतो घरी प्युरिट म्हण किंवा ऍक्वा म्हण ते तुझ्याकडे आहे का, कारण की सिन्स तू अशा एरियामध्ये राहते आम्हाला वाटत नाही की तिथे प्युरिट किंवा काय असेल, तर मग आम्ही तुझं पाणी प्यायचं की नाही प्यायचं, म्हणजे याच्यासाठी. आणि या ज्या मुली आहेत या बँड्राच्या पुढे, बांद्रा म्हणून एक खूप हायफाय एरिया आहे मुंबईतला, हा त्याच्या पुढे ह्या मुली आलेल्या नाहीये, तर यांचं जे विश्व आहे ना ते तेवढ्याच भागात, तर त्यांना असं वाटतं हा त्यांना असं वाटतं की त्याच्या पलीकडे, म्हणजे बँड्राच्या पलीकडे लोक गावात राहतात किंवा एकदम अशा एरियात राहतात जिथे लाईट नसेल किंवा जिथे पाणी नसेल किंवा जिथे एटीएम नसेल, तर तसं होतं. मग बऱ्याचदा म्हणजे मग ते रडणं आणि मम्मी नाही या कॉलेजमध्ये राहू शकत, मग मी मम्मीकडे येऊन खूप रडले की मम्मी माझ्याकडून नाही होणार, मी कोणत्या तरी मराठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते, म्हणजे साठे म्हणून खूप फेमस कॉलेज आहे इथे जिथे मराठीमध्ये बीएमएम आहे, तर मी म्हटलं मी तिकडे कुठेतरी जाते, मला वाटत नाही मी इथे करू शकते. तर माझी आई मला तेव्हा म्हणाली की रिंकी मी तुला सांगते, मी तुला लहानपणापासून ओळखते, मला माहितीये की तू जिद्दी आहेस आणि तू करशील, जर तू आता इथून निघालीस आणि तू दुसरीकडे कुठे गेली ना तर तुला आयुष्यभर ही म्हणजे खंत राहील मनात की मला एक देवाने मला एक परीक्षा घेण्यासाठी मला एका कॉलेजमध्ये पाठवलं, तिथे जर मी टिकली असती तर मी म्हणजे आता मला वाटलं असं की हा मी करून दाखवलं, मग तुला ती खंत राहील, म्हणून तू इथे राहा आणि तू करून दाखव तिथल्या लोकांना की तू त्यांच्यासारखी होऊ शकतेस. मग फर्स्ट माझ्या सेमिस्टरमध्ये मला 2 KT लागल्या होत्या, कारण मला त्या विषयाबद्दल खूप छान माहिती होतं पण मला इंग्लिश येत नव्हतं, मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, मग मी युट्यूब चॅनल बघायला लागले इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करायची कशी समजून घ्यायची, मग माझी एक फ्रेंड तिथे बनली होती, एकच फ्रेंड होती मला तिथे, ती मला बसवून सगळं ते इंग्लिश मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची की असं असं आहे असं असं आहे, मग मी ते डोक्यात फिट करायचे, मग मी बाय हार्ट करायचे लिटरली पाठांतर करायचे, हा मला असं असं जाऊन तिथे लिहायचंय, मग तसं करून करून मग त्या 3 वर्षामध्ये लास्ट इयरला माझ्या मी विथ ए ग्रेड पास आउट झाले सगळ्यांसोबत आणि मी ती ग्रॅज्युएशनची टोपी उडवली. आय वॉज लाईक वाओ, ही खूप मोठी अचीवमेंट होती माझ्यासाठी, कारण एवढं मी करू शकेन त्यांची लहानपणापासूनची इंग्लिश आणि आपण फक्त 3 वर्ष जाऊन तिथे शिकतोय आणि मग आपण ए ग्रेड आणतोय, तर मग माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती आणि खूप स्ट्रगलिंग फेस होता, म्हणजे ते तो पूर्ण एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता आणि ऍक्च्युली त्या कॉलेजमुळे मी एवढे चेंज झाले किंवा मी स्वतःला खूप चेंज केलं तिथे लागल्यानंतर. तर आता आपली मीडिया फील्ड म्हणलं की एक ग्लॅमर टच त्याला आहे आणि कॉम्पिटिशन पण खूप आहे, बरोबर? तर याबद्दल काय सांगशील? मी फक्त हे सांगेन की जर तुम्हाला मीडियामध्ये यायचंय ना, मोस्टली कसं असतं म्हणजे माझंही असं होतं की मीडियामध्ये येण्याआधी ना आपण विचार नाही करत, आपल्याला वाटतं अरे फेम, मला लोक बघतील, मला लोक ओळखतील, मला लोक म्हणजे मेसेज करतील, त्यांना वाटेल मी सेलिब्रिटी, म्हणजे एक सेलिब्रिटी फेस बनता यावं अशा हिशोबाने लोक मोस्टली मीडियामध्ये येतात, अरे मी टीव्हीत दिसणार आहे, अरे मला लोक बघणार आहे, तर मला मेकअप करायला लोक असतील किंवा असं प्रत्येकाच्या मनात असं असतं, तसेच ते मीडियामध्ये येतात. पण मीडियाची एक खूप मोठी रियालिटी आहे की तुम्ही मीडियामध्ये जर येत आहे ना तर तुम्ही या गोष्टीसाठी सुद्धा तेवढंच प्रिपेअर राहिलं पाहिजे की हो मला फेम मिळेल, हो मी मला कदाचित लोकांना मी आवडेन, पण जर तुम्हाला फायनान्शियली सिक्युअर राहायचंय, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा माझ्याकडे म्हणजे एवढं सर्टन या एज पर्यंत मला एवढा एवढा पगार असला पाहिजे किंवा मी एवढं कमवलं पाहिजे किंवा माझं घर असलं पाहिजे माझी गाडी असली पाहिजे, तर ते मीडियामध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की तुम्ही कम्पॅरेटिव्हली बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला सॅलरी खूप लवकर वाढते किंवा खूप जास्त असते. हा मीडियामध्ये तसं नाहीये, मीडियामध्ये सॅटिस्फॅक्शन असतं इतर फील्डमध्ये. हा मीडियामध्ये सॅलरी खूप कमी आणि तुम्हाला काम खूप जास्त करावं लागतं, म्हणजे तुला माहितीच असे फील्ड रिपोर्टर असतात, उन्हा तानाचे बाहेर फिरणं, इंटरव्ह्यूज घेणं, हे करणं आणि एवढी म्हणजे लिटरली कधी कधी असं एका मोमेंटला असं वाटतं की अरे यार मी एवढी मेहनत करते पण मग त्याच्या बदल्यात मला तेवढं मिळतंय का. आपल्या मराठी मीडियामध्ये असू दे किंवा हिंदी मीडियामध्ये पण असू दे, बाकीच्या फील्डशी आपण कम्पेअर केलं ना तर मीडियामध्ये पैसे तसे खूप कमी आहेत. सो मला वाटतं ज्यांना फक्त फेम हवाय ना ते येऊन इथे राहू शकतात, पण ज्यांना असं वाटतं मला फेमही हवाय पण मला फायनान्शियली पण तेवढं सिक्युअर राहायचंय
तर मग त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट बरोबर आहे असं मला वाटतं. आणि आपलं कसं होतं माहितीये का, इतर फील्डमध्ये बघितलं तर प्रमोशन लवकर होतं, पॅकेजेस त्यांना चांगले मिळत असतात, पण ते कधी कधी असं होतं की सॅटिस्फाईड नसतात एका मोमेंटला. त्यांना असं वाटतं की यार तुम्ही मीडियामध्ये काम करताय, तुम्हाला छान लोक ओळखतायत, किती तुमचं भारी आहे फील्ड, असंही त्यांना कधी कधी वाटतं. आणि आपल्याला असं वाटतं की यार तुमचं पॅकेज चांगलं आहे, आम्ही लोकांना फक्त दिसतो भेटतो पण आम्हालाच माहिती आहे आमचं काय पॅकेज आहे. बरोबर बरोबर त्यांना माहिती नसतं. तर रिंकी मला सांग, मीडियातल्या करिअरच्या संधी कशा अवेलेबल होतात? करिअरच्या संधी म्हणजे मीडियामध्ये येण्याआधी तर पहिलं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. म्हणजे मीडिया इज नॉट जस्ट अबाउट रिपोर्टिंग किंवा अँकरिंग किंवा असं, मीडियामध्ये खूप काही आहे करण्यासारखं. म्हणजे जेवढं तुम्ही कॅमेरा समोर जे लोक पाहता फक्त तेवढे नसतात, कॅमेराच्या मागे खूप सारे डिपार्टमेंट असतात ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. मार्केटिंग असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, इनपुट आहे, आउटपुट आहे, कंटेंट रायटर आहे, खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण तुम्हाला तिथे येण्याआधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय, किंवा तुमच्यामध्ये, मला असं वाटतं मीडियामध्ये लोकांना मोस्टली असं, मीडियामध्ये तू काम करते, हा मग तू कोणत्या चॅनलला रिपोर्टर आहेस, हा मग तू कोणत्या चॅनलला अँकरिंग करतेस, पण त्याच्या पलीकडे पण बऱ्याच संधी आहेत किंवा बरेच डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता, आणि त्याच्याकडे मोस्टली तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता लोकमत सखीसाठी तू काम करतेयस आणि तुझे व्हिडिओज आम्ही बघतो, लोक खूप फॉलो करतात तुला. म्हणजे ऍक्च्युली मी तुझे सगळेच व्हिडिओ बघते, पण मध्यंतरी काही दिवसांपूर्वी म्हणूयात मी तुझे एक दोन व्हिडिओ पाहिले होते जे कराड आणि सांगली जिल्ह्यातली काहीतरी ती स्टोरी होती, त्याबद्दल सांगशील? होता, आम्ही ना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हण किंवा एक आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, आणि पावसाळा म्हणजे मोस्टली एक रोमॅन्टिक सीझन आपण म्हणतो की याच्यामध्ये असं, म्हणजे प्रत्येक जणच खूप रोमॅन्टिक होता आपोआपच पावसाळा म्हटलं की. तर मग आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट केलेत, म्हणजे जे माझे पार्टीवाले व्हिडिओज आहेत त्याच्यासाठीच एक सिरीज स्टार्ट केलेत मॉन्सून सिरीज म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आम्ही लोकांना सांगतो की मी आतापर्यंत सगळ्या स्टोरी बाबा सांगत आली आहे, आता तुमची काय स्टोरी आहे, किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये काही असा क्यूट मोमेंट झाला असेल की एखादी बाईक राईड असेल, किंवा तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत प्रेयसीसोबत एक चहा घेतला असेल, छोटे छोटे असे काही क्यूट क्यूट तुमचे मोमेंट असतील तर ते तुम्ही लिहून आमच्यापर्यंत पाठवा की ते असे असे मोमेंट आहेत, मग मी त्याला कन्वर्ट करेन माझ्या पाठीवाल्या स्टाईलमध्ये, आणि मग आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचू, आणि मग जर तुम्ही ओके असाल तर मग तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात ते पण आम्ही खाली सांगू, आणि हवं तर तुमचं अकाउंट पण आम्ही टॅग करू. तर याच्यामुळे तुला माहितीये मला, मी ते पोस्ट केलं आणि मला एका दिवस मध्ये लिटरली 15 स्टोरीज माझ्या इंस्टाग्राम वरती आलेल्या होत्या, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. सो बेसिकली ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचं एक म्हणू शकते तू की त्याच्यासाठी आम्ही स्टार्ट केलं. तुला ज्या स्टोरीज आल्या तर त्यातल्या काही तू चूज केल्यास की सगळ्या स्टोरी तुम्ही? नाही, आम्ही मोस्टली सगळ्याच घेतोय, ज्यांनी असे क्यूट क्यूट मोमेंट शेअर केले ते आम्ही सगळंच घेतोय. काही काही लोकांनी जे असे कवी वगैरे आहेत त्यांनी प्रॉपर अशा कविता लिहून पाठवलेत, त्या आम्ही मोस्टली अवॉइड करतोय, कारण की आम्हाला अशा स्टोरीज हव्यात ज्या जेन्युअनली घडलेत त्यांच्यासोबत, म्हणजे नवरा बायकोंच्या असू दे किंवा एखादा प्रसंग. तुला काही सांगावं असं वाटतो का इथं, म्हणजे मलाही ऐकायला आवडेल, तर त्यातली अशी कुठली स्टोरी आहे की जी तुलाही खूप आवडली आणि तुला ती टची वाटली? सो आता जस्ट मी स्टोरी केली होती सांगली आणि कराड दोन्हींपैकी एक कोणती तरी होती, ज्याच्यामध्ये ती मुलगी 7वी मध्ये त्या मुलाची वाट बघत होती क्लास बाहेर, आणि मग खूप पाऊस पडला आणि मग तिला वाटलं की तो आज येणार नाही, आणि त्यांच्याकडे फोन नव्हते त्यावेळेस की कॉन्टॅक्ट करायला की तो आलाय की नाही असं, आणि मग तिला वाटलं आज खूप पाऊस पडलाय तर हा मला दिसणार नाही. म्हणजे ते रोज संध्याकाळी 7 वाजता एका ठिकाणी भेटायचे क्लास सुटल्यानंतर, त्यांच्याकडे फोन नव्हता आणि ते फक्त त्यांना माहिती असायचं की बाबा 7 वाजले की मला इथे भेटायचं, ही येणार आहे आणि तो येणार आहे, हे दोघांना माहिती असायचं. आणि मग एक दिवशी पाऊस पडला खूप, तर तिला वाटलं, त्या मुलीला वाटलं की बाबा हा नाही येणार मला भेटायला आता कारण खूप पाऊस पडलाय, पण मग तेवढा पाऊस असताना सुद्धा तो तिला भेटायला तिथे आला होता. मग त्यावेळेस तिला असं रिअलाइज झालं की म्हणजे हे फक्त असं अट्रॅक्शन किंवा असं काही नाहीये, मला कदाचित खूप जेन्युइनली याच्यासाठी फील होत आहे असं. मग तेव्हापासून ती त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आली, आणि आज त्यांनी 10 वर्ष रिलेशनशिपचे कम्प्लीट केलेत, म्हणजे लिटरली 10 वर्ष. तो हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केला ना तेव्हा लोकांचे खूप कमेंट आले असे की 7वीमध्ये कुठे खरं प्रेम होतं का, आणि हे काय असं थोडी असतं, 7वीमध्ये तर लहान आहे अभ्यास करायचा ना वगैरे वगैरे जे काय. पण 7वीमध्ये त्यांचं स्टार्ट होऊन आता त्यांनी 10 वर्ष पूर्ण केलेत, म्हणजे त्या एका पावसामुळे म्हण किंवा त्या एका मोमेंटमुळे की तिला वाटलं एवढ्या पावसात पण बाबा आम्हाला भेटायला आला, त्या छोट्याशा मोमेंटमुळे त्यांचं प्रेम चालू झालं जे त्यांचं 10 वर्ष
चाललं. म्हणजे ती स्टोरी मला खूप क्युट वाटली होती. खूप म्हणजे खूप आपण पण शाळेत असताना असे छोटे छोटे मोमेंट आपल्यासोबत पण व्हायचे ना, तर मग तसं आपण आपल्याला थोडं थोडं आपण रिलेट करतो आणि मग आपल्याला वाटतं हा यार म्हणजे ते इथपर्यंत पोहोचलं बाबा छान. बरोबर. मग आता इतक्या लोकांच्या तू स्टोरीज आतापर्यंत दाखवलेस, मग तसं तू तुझी स्टोरी कधी तिकडे दाखवण्याचा प्रयत्न केलायस का, रिव्हील करायचा प्रयत्न केलायस का कॉलेजमधले दिवस किंवा अजून कुठले? नाही 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 कधीच नाही केलंय माझी, कधीच नाही कोणतं शेअर नाही केलंय मी अजूनपर्यंत. मी नेहमी असं लोकांना बघून त्यांना बाबा ह्या सिच्युएशन मध्ये मी असते तर मी कसं रिॲक्ट केलं असतं, या सिच्युएशन मध्ये कोणता मुलगा असता तर कसं रिॲक्ट केलं असतं ते बघूनच. तू ना एक स्टोरी माझी कदाचित पाहिली असशील की मला तिला जपता आलं नाही आणि मला विसरता आलं नाही म्हणून एक स्टोरी होती ज्याच्यामध्ये मुलीच म्हणजे मुलीने मुलाला सोडलेलं असतं आणि मग तो दुःखामध्ये तो काय लिहू शकतो की ती मला सोडून गेली बाबा एवढ्या वर्षाचं प्रेम असून पण. तर ही पण स्टोरी अशी होती की मी ऑफिसमध्ये जस्ट कोणाला तरी ऐकलं असं बोलताना, असं ऐकू नये लोकांना पण मी थोडंसं असं ऐकलं की त्याचं प्रेम होतं त्या मुलीवर आणि काहीतरी त्यांच्यामध्ये झालं आणि ती मुलगी त्याला सोडून गेली. मग त्याचीही चूक असेल किंवा तिची चूक असेल पण आता त्याला असं वाटतंय की बाबा ती असायला पाहिजे होती किंवा तिने थोडंसं थांबलं पाहिजे होतं असं तो डिस्कस करत होता हे मी ऐकलं आणि मग मी त्याच्यावरती ती स्टोरी लिहिली आणि ती चालली आणि ती खूप चालली म्हणजे ती मिलियन मध्ये वगैरे गेली. सो मग तसंच मी तशाच सगळ्या स्टोरी घेते की मी लोकांना बोलताना ऐकते, ऑब्झर्व करते, बघते काय चाललंय आणि त्याच्यावर लिहिते. मी स्वतःच असं काही नाही लिहिलं अजूनपर्यंत. तर मगाशी तू बोलली होतीस की तुला स्टोरी खाली कॉमेंट पण येतात, कधी कधी त्या चांगल्या असतात, कधी कधी बॅड कॉमेंट पण असतात, ट्रोल होतो आपण कधी कधी, तर मग त्याकडे कसं बघतेस? राग येतो का तुला असं काही कुणी वाईट कॉमेंट टाकली तर? राग नाही येत ग, उलट ना मला म्हणजे मी खूप आधीच हे शिकले होते खूप आधी म्हणजे मला वाटतं कोणाचं तरी सोशल मीडिया अकाउंट होतं कोणत्या तरी ऍक्ट्रेसचं आणि त्याच्याखाली खूप नेगेटिव्ह कमेंट होते खूप. तर तिने ना एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की मला जेव्हा नेगेटिव्ह कमेंट येतात ना जर मला माझ्या पोस्टवरती 500 कमेंट आलेत त्याच्यामध्ये जर 300 कमेंट नेगेटिव्ह आहेत आणि 200 कमेंट पॉझिटिव्ह आहेत ना तर मी त्या 200 लोकांकडेच लक्ष देणार. मी त्या 300 लोक काय म्हणालेत मला नाही फरक पडत, ते 200 माझे लॉयल फॅन्स म्हण किंवा लॉयल असे माझे फॉलोअर्स आहेत की यांना नाही फरक पडत की मी काय करते काय नाही किंवा मी कसं बोलते, ते माझ्याशी लॉयल राहिलेले आहेत. तसंच आता मी कोणता व्हिडिओ करते तेव्हा मला मोस्टली मुलांकडूनच बऱ्याचदा खूप मुलांकडूनच चांगले येतात आणि मुलांकडूनच खूप नेगेटिव्ह येतात. सो कधी कधी खूप नेगेटिव्ह कमेंट येतात ना तेव्हा मी असा विचार करते की जाने दो भाई, मला ज्या लोकांना मी आवडते ज्यांना माझा कॉन्टेंट आवडतो ज्यांना माहितीये की मला त्या विषयातून काय मेसेज द्यायचा आहे त्यांना मी आवडते बस, माझ्यासाठी ते खूप आहे. ज्यांच्या नेगेटिव्ह कमेंट येतात मी विचारच नाही करत म्हणजे आय वॉज लाईक जाऊ दे यांच्या हे तिथे बसलेत ह्यांच्याकडे मे बी करायला काहीच नाहीये, हे फोन बघतायत, हे मोबाईल घेता, हे कमेंट करतायत, त्यांना मे बी नाही फरक पडत, त्याचा आम्हाला पडतो फरक नाही असं नाही, खूप वाईट वाटतं त्या मोमेंटसाठी पण मी खूप असं विचारत नाही जात त्या की अरे मी आता काय करू मला नेगेटिव्ह कमेंट वाचते खूप वाचते मी म्हणजे मी दिवसातून एक वेगळा टाइम टू बी रिअली ऑनेस्ट एक टाइम काढते म्हणजे मी ट्रेन मधून येत असेल जात असेल किंवा हो हो कारण की हो कारण तुम्ही कमेंट म्हणजे तुमचं काम तुम्ही स्वतः बघणं त्याला ते कसं चालतंय कसं नाही लोकांचा काय रिस्पॉन्स येतोय त्यांना काय आवडतंय काय नाही त्यांना अजून काय बघायला आवडतंय हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून मला मी खरं सांगू इथे मी जॉबला लागल्यानंतर माझे जे सिनियर्स आहेत ना त्यांनी मला ही गोष्ट खूप चांगली शिकवली आहे की पहिलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमच्या ऑडियन्सला काय हवंय म्हणून त्याचे कमेंट्स वाचणं त्याचे व्ह्यूज बघणं त्याचे शेअर्स बघणं खूप महत्वाचं आणि मी बघते मी टाइम काढून आवर्जून बघते नेगेटिव्ह कमेंट पण मी आतमध्ये जाऊन जाऊन वाचते की बाबा काय काय नाही आवडलंय हा ठीक आहे तर तू ती सांगली आणि कराडवाली जी स्टोरी सांगितलीस ना तर ती मलाही खूप आवडली होती. म्हणजे मलाही असं वाटलं की यार काय प्रेम असतं, म्हणजे प्रेम ही अशी भावना आहे किंवा अशी गोष्ट आहे की जी खरंच आपल्याला प्रत्येकाला जपता आली पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून. तर खूप छान तू कॉन्टेंट देतेस, लोक तुला फॉलो करतात बघतायत, वेलकम. थँक्यू. आणि मलाही खूप एक्साइटमेंट होती तुझा इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची कारण तुझे ते एक्सप्रेशन तू ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत दाखवल्यास त्यामध्ये मी कुठेतरी म्हणजे मी पण स्वतःला बघत होते आणि मी रिलेट करत होते काही गोष्टी.
थँक्यू यार, थँक्यू सो मच. खरंच खूप खूप छान, खूप छान प्रश्न विचारले तू, मला खूप आवडलाय. माझी पहिली मुलाखत आहे, सो थँक्यू सो मच. येस येस येस, मला पण भारी वाटलं तुझ्याशी बोलून, खूप मजा आली. आणि असेच आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण भेटत राहू. नक्कीच नक्कीच, आणि खूप शुभेच्छा, वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन ये. हो नक्कीच नक्की, पक्का. हा येस, ठीक आहे, चालेल. बाय, चल, हा बाय बाय.